सांगलीत सुगंधित तंबाखू विक्रीवरून पानपट्टी चालक आणि अन्न औषध प्रशासनामध्ये संघर्ष. कारवाई न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा पान असोसिएशनचा इशारा. सांगलीमध्ये सुगंधित तंबाखू विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईच्या विरोधात पानपट्टी चालक आक्रमक झालेले आहेत. गेले 3 वर्ष कोरोना आणि महापूर आल्यामुळे अगोदरच संकटात पडणाऱ्या पानपट्टी चालकांवर अन्न औषध प्रशासनाकडून केली जाणारी कारवाई ही अन्यायी असल्याचा आरोप पान असोसिएशनकडून करण्यात आलाय. त्याच पद्धतीने अन्न औषध प्रशासनाने सुगंधित तंबाखूवरील कारवाई ही तातडीने थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा पानपट्टी चालकांनी दिलेला आहे. गेल्या 2 दिवसापासून शासनाच्या आदेशानुसार सुगंधित तंबाखूची विक्री व व्यापार करणाऱ्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. अनेक पानपट्टी चालकांवर अन्न औषध प्रशासनाने गेल्या 2 दिवसांमध्ये कारवाया करत त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केलेली आहे. ही कारवाई अन्यायी असल्याचा आरोप पानपट्टी चालकांनी केलाय. तसेच ही कारवाई तातडीने थांबवावी अशी मागणी, याचे निवेदन सुद्धा सांगली जिल्ह्यातील सर्व पानपट्टी चालकांनी अन्न औषध प्रशासनाला दिलेलं आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई थांबवली नाही तर पानपट्टी चालक तीव्र स्वरूपाचा लढा उभा करतील आणि जशास तसं उत्तरही देतील असा इशारा सुद्धा पान असोसिएशनकडून देण्यात आलाय. या मागणीचे निवेदन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे देण्यात आले असून सर्व पानपट्टी चालकांनी तीव्र आंदोलनाची भूमिका स्वीकारलेली आहे. सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने अन्न औषध प्रशासन विभागाला निवेदन देण्यात आलेले आहे. गेल्या 4 दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये पान दुकानांच्यावर जी कारवाई चालू केलेली आहे ती त्वरित कारवाई थांबवावी असं आपण संघटनेच्या वतीने मागणी केलेली आहे. गेल्या 2.5-3 वर्षापासून कोरोनाचा महामार असेल, महापूर असेल आणि गेल्या 4 महिन्यापासून पावसाळा चालू आहे. गेल्या 4 वर्षामध्ये पान व्यवसाय मुठळी झालेला आहे. आता कुठं तर रुटीन लागायला आहे तोपर्यंत ही कारवाई चालू केलेली आहे. कारण आज अशी परिस्थिती आमच्या पान व्यवसायाची ना, का व्यवसाय चालू झाला तरच कुटुंब जगणार आहे आणि ही जर अशा पद्धतीची जर कारवाई चालू झाल्या तर व्यवसाय बंद करून पोटाला काय खायचं हा मोठा प्रश्न पान दुकानदारांच्या समोर उभा राहिलेला आहे. आमची विनंती आहे अन्न औषध प्रशासन विभागाला कोणत्याही परिस्थितीत ही कारवाई थांबवली पाहिजे. जर आपण कारवाई थांबवला नाही तर मोठं आंदोलन सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने अन्न औषध प्रशासन विभागावर करण्याचा इशारा मी या ठिकाणी देत आहोत. आज कोणाला निवेदन दिले काय? आज सांगलीचे सुकुमार चौगुले साहेब यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. पुढचं काय तुमची भूमिका काय राहणार आता? आमची भूमिका हीच असणार आहे, सर्वसामान्य पान दुकानदारांना भेटी देऊन जर कारवाई चालू तशी ठेवली तर त्याच्या तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. अन्न औषध प्रशासन विभागाला मी आवाहन करतो, जे शहरामध्ये बाहेरून जे काय गुटखा सुगंध बघित असेल त्या मोठ्या व्यावसायिकांच्यावर कारवाई करावी. सर्वसामान्य पान दुकानदारांच्यावर कारवाई कोणत्याही परिस्थितीत कारवाई केलेली खपवून घेणार नाही. त्याला विरोध मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामधून नाही महाराष्ट्रामधून होणार आहे. त्यामुळं आमची विनंती आहे अन्न औषध प्रशासन विभागाला की सर्वसामान्य पान दुकानदारांच्यावर कारवाई थांबवावी लागेल त्यांना. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.